यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्याने कराडकरांची नाराजी ओढून घेतली गेली. या सोहळ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळला गेला नाही. या सोहळ्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना डावलण्यात आलं. त्यातच प्रवेशद्वारावरील फलकावरील काही अक्षरांची वीज देखील गेलेली पाहायला मिळाली. यशवंतराव चव्हाणसाहेब प्रवेशद्वार उद्घाटन वेळेस बत्ती गुल झाली होती. या कमानीचे घाईगडबडीत उद्घाटन करून महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजशिष्टाचार न पाळता भाजपा आणि कराड नगरपालिकेकडून करण्यात आले. परंतु काही अक्षरांवरील लाईट नसल्याने नगरपालिकेच्या कलथान कारभाराचे हसे झालेच. यशवंतराव चव्हाण साहेबांचा अवमान झाल्याची भावनाही काही कराडकरांनी व्यक्त केली. राजकारणात श्रेयवाद नेहमीच रंगतो. अनेकदा विकास कामे मंजूर एक जण करतो आणि उद्घाटन दुसराच करतो. तरीही प्रोटोकॉल म्हणून कोणत्याही शासकीय कामाचे उद्घाटन करताना विद्यमान लोकप्रतिनिधींना बोलवलं जातं. मात्र ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमध्ये भाजपने या सर्व परंपरा धाब्यावरती बसवल्यात. सध्या कराड नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. या नगरपालिकेला यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत कमान मंजूर केली. याच कमानीचे उद्घाटन करताना ज्यांनी स्वागत कमान मंजूर केली त्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना डावललं गेलं आणि कोण सिलेवरती नावही नाही. कमानीचे नाव अपूर्ण असताना चव्हाण साहेबांच्या नावातील लाईट लागत नव्हता, योग्य तपासणी झाली नव्हती, तर गडबडीत उद्घाटन का घेतले हा प्रश्न कराडकर नागरिकांना पडला आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांचा अवमान झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नाही, कराडचा हा कार्यक्रम घेत असताना खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांच्या कमानीचं उद्घाटन करताना सर्वसमावेशक सर्वांना बोलून करणं गरजेचं होतं, परंतु केलेलं नाही. आणि काही मंडळींना श्रेयवादाच्या नावाखाली ह्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, याची अनेक उदाहरणं देता येतील. काल जे उद्घाटन घेतलं गेलं, खरं तर एवढ्या घाईगडबडीने उद्घाटन का घेतला हा मोठा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा आहे. त्या वॉर्डची मी स्वतः नगरसेविका आहे, तो माझ्या वॉर्डमधला कार्यक्रम असल्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मला तिथं जाणं भाग पडलं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव असल्यामुळे मी त्यांचा अवमान करणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं कमानीच्या उद्घाटन ठिकाणी मी स्वतः तिथं हजर राहिले होते आणि त्यावेळेला मी बघितलं की बाबा काम पूर्ण झालेलं नाही, केवळ राजकीय तुम्हाला कुठेतरी पाठी स्वतःची लावायची आहे म्हणून हे जे उद्घाटन घेतलं ते चुकीच्या पद्धतीने घेतलं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शहरासाठी अनेक प्रकारे निधी द्या, तुम्ही तुमची कामं दाखवा, त्या ठिकाणी तुम्ही कोनशीला बसवा. पण काम करायचं एकाने, निधी द्यायचा एकाने आणि त्याच्यावरती कोनशीला बसवायची तिसऱ्याची, ह्याचा मात्र निषेध मी स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून करत आहे. नावाची जी कमान होती, काल तिचं उद्घाटन झालं, ते काम अपूर्ण होतं, लाईट लागलेलं नव्हती हे जनतेनं बघितलेलं आहे. आणि ह्याला निधी कुणी दिला, काय केला, हे सर्व कराड दक्षिणवाल्यांना हा ज्ञात आहे. तरी घाईगडबडीत उद्घाटन केलं पृथ्वीराज चव्हाण बाबांना ह्या गोष्टीचा हे नाही की माझं नाव असावं काय असावं, पण राजशिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. सकलेन मुलाने, शालिनी प्लस, कराड.